रोज जरी म्हणलं तरी इन्व्हेस्टर 2 ते 3 स्टॉकची चर्चा करतच असतात. त्यातला एक स्टॉक म्हणजे पेटीएम. नोव्हेंबर 2021 मध्ये गाजावाजा करत पेटीएम स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला. परंतु लिस्ट झाल्यापासून या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या डोक्याला लिटरली तापच केलाय. ज्यांनी पेटीएमचा स्टॉक घेतलाय त्यांना कभी खुशी कभी गम हे गाणं महिन्यात एकदा तरी गावच लागतंय. गुरुवारी 197 कम्युनिकेशन लिमिटेड या पेटीएमच्या पॅरेंट कंपनीचा स्टॉक लोअर सर्किटला ओपन झाला, त्यामुळे गुंतवणूकदार टेन्शन मध्ये आले. पण पेटीएम बद्दल असं का होतंय आणि जे गुंतवणूकदार यात अडकले आहेत त्यांनी नक्की काय केलं पाहिजे ते आपण आज पाहणार आहोत. पैसा पाणीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा अपडेट अतिशय वेगाने देतो जेणेकरून तुम्ही वेळी सावध व्हाल. यापुढेही हे काम असंच चालू राहील, त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा. कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं, व्हिडिओ लाईक केला आणि व्हिडिओ शेअर केला तर आम्हालाही असे नवनवीन व्हिडिओ बनवताना इन्स्पिरेशन मिळत असतं. बाकी परत एकदा पेटीएम कडे येऊयात. पेटीएमचा स्टॉक बुधवारी 761 रुपयांना क्लोज झाला होता. गुरुवारी थेट 20% खाली म्हणजे 609 रुपयांना हा स्टॉक ओपन झाला. आरबीआय ने पेटीएम पेमेंट्स बँक वर नॉन कम्प्लायन्स अर्थात नियमांचं पालन न केल्यामुळे मोठी कारवाई केली आहे. बुधवारी मार्केट बंद झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली. पेटीएम पेमेंट्स बँक ही 197 कम्युनिकेशनची उपकंपनी आहे. आरबीआय ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन कस्टमर ऍड करण्यासाठी किंवा नवीन क्रेडिट देण्यासाठी तात्काळ बंदी घातली. यामुळे 29 फेब्रुवारी नंतर पेटीएम वॉलेट आणि पेटीएम फास्टॅग मध्ये पैसे डिपॉझिट करता येणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँक ही पेटीएमच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये जवळपास 20% योगदान देते. त्यामुळेच या बातमीमुळे गुंतवणूकदारांची पळापळ झाली आणि पेटीएमच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सध्या हा स्टॉक 609 रुपयांवर आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हा स्टॉक 1950 रुपयांना लिस्ट झाला होता. त्यानंतर या स्टॉकची प्राइस 68.77% पडली, भरपूर पडली. अगदी 450 रुपयांची लेवल हा स्टॉक गाठून आलेला आहे. ज्यांनी लिस्टिंग पासून हा स्टॉक होल्ड केलाय त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार न केलेलाच बरा आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरी नुसार पेटीएम पेमेंट्स बँकेवरील आरबीआयच्या निर्बंधांमुळे त्यांची कर्ज विकण्याची क्षमता कमी होईल, त्यामुळे कस्टमर रिटेन्शन मध्ये कंपनीला बाधा येऊ शकते. रिटेन्शन म्हणजे काय तर आहे ते कस्टमर कंपनीकडे कायम ठेवणं. कंपनी नवीन कस्टमर मिळत नाही, शिवाय आहे ते कस्टमर मेंटेन करणंही कंपनीला कठीण जाते. हे जेव्हा इन्व्हेस्टरला दिसतं तेव्हा ते असे स्टॉक सेल करायला प्राधान्य देतात. कारण कितीही काही झालं तरी स्टॉक प्राइस तेव्हाच वाढते जेव्हा कंपनी चांगला बिझनेस करते. सतत सरकारी धोरण किंवा एक्सटर्नल फॅक्टरमुळे कंपनीच्या बिझनेस मध्ये बदल होत असतील तर ते गुंतवणूकदारांना पसंत पडत नाही. पेटीएम पुन्हा उसळी घेईल का? 1950 रुपयांना लिस्ट झालेल्या या शेअरनं मागच्या 2 वर्षात कधीच 1000 टप्पा गाठलेला नाहीये. अनेकांनी 1.5 ते 2 वर्षे वाट पाहून शेवटी तोट्यात हा शेअर विकूनही टाकला. इथून हा स्टॉक घ्यायचा म्हणलं तरी आधी त्यांच्या फंडामेंटल्सचा विचार करावा लागेल. 197 कम्युनिकेशन लिमिटेड अर्थात पेटीएम ही एक लॉस मेकिंग कंपनी आहे. मागील 3 वर्षातील कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर -1560 कोटी, -2325 कोटी आणि -1856 कोटी असा आहे. पेटीएमचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तर प्रोमोटर्सची होल्डिंग 0 दिसतीये. FII होल्डिंग मात्र 2 वर्षात 9% % वर गेली आहे. DII होल्डिंग देखील 1% 6% गेली. कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो फक्त 0.02% इतकाच आहे. या स्टॉक साठीच्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेतच. टेक्निकली मात्र हा स्टॉक फारच वाईट परिस्थितीमध्ये दिसतोय. मागील 1 वर्षात स्टॉकने 45% रिटर्न दिले आहेत. मात्र आजच्या 1 सेशनमध्येच गुंतवणूकदारांचे 20% कॅपिटल वॉश आउट झाले आहेत. विकली चार्ट पाहिला तर 550 लेवलवर प्राइसला सपोर्ट दिसतोय. त्यामुळे सध्या तरी या स्टॉक मध्ये गुंतवणुकीचा विचार न केलेलाच बरा. ज्यांनी लेटेस्ट बाइंग केलेली आहे त्यांनी लॉस बुक केलेला योग्य राहील. लॉंग टर्म वाले आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार स्टॉप लॉस ठेवू शकतात. त्यासाठी तुमचा स्वतःचा रिसर्च नक्की करा. बाकी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजने बनवलेला आहे, त्यामुळे जे निर्णय घ्याल ते विचार करून घ्या. बाकी 50 रुपयांच्या आसपास ट्रेड होणारा एक स्टॉक आहे ज्यामध्ये अनेकांना जोरदार भविष्य दिसतंय. त्याचा व्हिडिओ पैसा पाणीने बनवलाय. तो राईटच्या लिंकला क्लिक करून नक्की पहा. धन्यवाद.